नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर। प्रेम प्रकरणातून मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण, उपचारादरम्यान सातवेमधील तरुणाच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईक ग्रामस्थांचा सीपीआर मध्ये आक्रोश, शिराळा पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा नोंद। राधानगरी तालुक्यात 25 गावात एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना होणार, तर अर्जुनवाडा ग्रामस्थांनी गेली 76 वर्ष जोपासली आहे एक गाव एक गणपतीची परंपरा। कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा, गेल्या 24 तासात कोरोना मृत्यूची संख्या शून्यावर, 105 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर 114 जणांना डिस्चार्ज। कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी, सरपनाला, नागनवाडी आणि सोनुर्ले प्रकल्प जून 2024 पर्यंत पूर्ण करणार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती। आणि गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी अनेक नागरिकांनी बाप्पांना नेलं घरी, काही मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्ती आजच नेल्या।